शक्तिप्रधान टीव्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी ऐश्वर्या सुनडे. पाहूया आजच्या दिवसभरातील काही घडामोडी. बातमी आहे अमरावतीवरून. बाळासाहेब पुरंदरे लिखित जाणता राजा नाटकाचे उद्घाटन माननीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या महानाट्याचे उद्घाटन रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री डॉ रणजित पाटील, श्री अंबा फेस्टिवलचे स्वागताध्यक्ष खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ सुनील देशमुख, आमदार वीरेंद्र जगताप, आमदार डॉ अनिल बोंडे, आमदार रमेश बुंदिले, आमदार प्रकाश भारसाकडे, भाजपा नेते डॉ उपेंद्र कोठेकार, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मनपा आयुक्त हेमंत पवार, जाणता राजा महानाट्य प्रतिष्ठानचे सचिव अजित आपटे, जगदीश कदम, श्री अंबा फेस्टिवल ट्रस्टचे माजी अध्यक्ष पप्पू पाटील, श्री अंबा फेस्टिवल 2016चे अध्यक्ष शिवराय कुलकर्णी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कृषी विभागाच्या क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत शेतकरी मार्गदर्शन मेळावा धामणगाव येथे पार पडला. कृषी विभागाच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या क्रॉपसॅप या प्रकल्पांतर्गत धामणगाव रेल्वे तालुक्यातील वडगाव राजदे येथे शेतकरी सल्ला प्रकल्प आयोजित केला होता. यावेळी शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन या पिकांवरील रोग व कीड तसेच कीड कशी ओळखायची याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी विभागीय कार्यालय येथील क्रॉपसॅप प्रकल्पाचे कीड नियंत्रक राहुल देशमुख, वैशाली वानखेडे, कीड सर्वेक्षक अंकुश जुनघरे, वैभव भोंडे, नितीन ढाके व गावातील शेतकरी उपस्थित होते. बातमी आहे कारंजा घाडगेवरून. महाऑरेंजच्या वतीने संत्रावली ग्रेडिंग प्रक्रिया सुरू करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील संत्रा निर्यात केंद्रावरून महाऑरेंजच्या वतीने रविवारी संत्राच्या आंबिया बहाराची ग्रेडिंग कोटिंग प्रक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. यावेळी नामदार प्रवीण पोटे, खासदार रामदास तडस, महाऑरेंजचे कार्यकारी अध्यक्ष श्रीधरराव ठाकरे उपस्थित होते. 7 वर्षापासून बंद असलेला प्रकल्प गडकरी यांच्या सूचनेनुसार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून महाऑरेंजला चालवायला दिला. महाऑरेंजने गतवर्षी श्रीलंका येथे संत्रा निर्यात केला. सोबतच देशांतर्गत मॉलमध्ये शेतकऱ्यांचा संत्रा विक्रीस पाठविला. कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून महाऑरेंजने शेतकऱ्यांचा 1400 टन संत्रा शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीद्वारे देशात विविध शहर व महानगरात विक्री केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संत्र्याला योग्य दर मिळाला. यावेळी प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविणार असून शेतकऱ्यांची संत्री कुठल्याही मध्यस्थीशिवाय खासगी कंपनीला विकायची तयारी महाऑरेंजने चालविल्याचे श्रीधर ठाकरे यांनी सांगितले. गडकरी यांनी प्रकल्पात अद्ययावत मशिनरीबाबतच्या सूचना दिल्या. बंद प्रकल्प सुस्थितीत सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी प्रकल्प परिसरात गडकरी व मान्यवरांनी संत्र्याच्या कलमांचे रोपण केले. कृषी समृद्धी प्रकल्पातून आरवी आष्टी कारंजा तालुक्यातील 107 शेतकऱ्यांनी शेडनेट व बागायती शेतीचे प्रशिक्षण घेतल्याचे राहुल ठाकरे यांनी सांगितले. गडकरी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. संचालक मंडळ, भाजप कार्यकर्ते, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती व संचालक उपस्थित होते. निलेश ठाकरे सह ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, कारंजा. अमरावती येथील हाफ मॅरेथॉन ठरली ऐतिहासिक. पवन देशमुख ठरला विजेता. 51,000 रुपयांचे रोख पारितोषिक. राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबरला अमरावती शहरात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, जाणता राजा वेलफेअर सोसायटी, अमरावती जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन, मनोहर मांगल्य यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनात प्रथमच वैशिष्ट्यपूर्ण व भव्य अर्ध मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 6 वाजता 21 किलोमीटरच्या या हाफ मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेला प्राचार्य सुभाष शर्मा, 6 किमी लांबीला जिल्हाधिकारी किरण गित्ते व 3 किमीला मनपा आयुक्त हेमंत पवार यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेची सुरुवात केली. बक्षीस समारंभ पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार सुनील देशमुख, आमदार रवी राणा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, स्पर्धेचे निरीक्षक उत्तमचंद ठाकूर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, अविनाश पुंड, पोलीस उपायुक्त डोंगर दिवे, डॉक्टर अविनाश असणारे, प्राध्यापक रवी खांडेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण कृषी प्रधान टीव्ही चॅनल मार्फत दाखविले गेले. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, विविध पिके झाली नष्ट, तहसीलदारांना देण्यात आले निवेदन. अनेक दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील जवळजवळ सगळीच पिके नष्ट झाली आहेत. त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या परिणाम हा शेतकऱ्याला भोगावा लागत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हा सरकारकडून काही आशा करत असेल तर ते वावगे ठरणार नाही. झालेल्या पिकाचे नुकसान भरपाई मिळावी यासाठी तहसीलदार सीमा गजबे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राजेश ठाकरे, देशमुख, देवीदास पाथरे व अन्य शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. आज आम्ही तहसीलदार आष्टी यांना निवेदन दिलेले आहे. त्या सर्व पिकांची पाहणी करून प्रत्यक्ष तालुका कृषी अधिकारी तलाठी सर्वांनी पाहणी करून पंचनामे तयार करून हेक्टरी 50,000 रुपये मदत
जाहीर करावी अशी आमची मागणी आहे. निलेश ठाकरे, कृषी प्रधान टीव्ही, आष्टी. नरेगाच्या कंत्राटी कामगारांवर एकतर्फी कारवाई झाल्यामुळे त्यांनी या संदर्भात आमदार रवी राणा यांना दिले निवेदन. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना राबविण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मात्र पंचायत समिती स्तरावरून त्या कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक मिळत नाही. वेळोवेळी त्यांच्याकडून उद्धट वागणूक दिल्या जात आहे. तुम्ही कंत्राटी आहे व तुम्हाला काढून टाकण्यात येईल अशा धमक्या दिल्या जाते. त्यानुसार चांदूर रेल्वे तालुक्यात 3 कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आज त्यांना न्याय मिळावा यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी आमदार रवी राणा यांच्याकडे न्याय मागण्यासाठी निवेदन दिले. अमर घटारे, कृषी प्रधान टीव्ही, अमरावती. अनिल बोंडे यांच्या वादग्रस्त प्रकरणानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निलंबित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले निवेदन. तर दुसरीकडे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन गेल्या 3 दिवसापासून सुरू. वरुड येथील नायब तहसीलदार यांनी क्षुल्लक त्रुटी काढून श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या केसमध्ये काही त्रुटी काढून त्यांना प्रलंबित ठेवल्याने आमदार बोंडे यांचा राग अनावर झाला. आमदार बोंडे यांनी नायब तहसीलदार काळे यांना मारल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली. मात्र काळे काही काम करत नाही, नागरिकांची गैरसोय होत असल्याने त्यांना निलंबित करावेत अशी मागणी अमरावती भाजपा जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. त्याचबरोबर नायब तहसीलदार काळे यांना मारल्याचा आरोप करत संपूर्ण जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाला जिल्हा पोलीस निरीक्षक यांना आमदार बोंडे यांना अटक करावी यासाठी निवेदन दिले. जर आज बोंडे यांना अटक झाली नाही तर उद्या संपूर्ण अमरावती विभागीय कर्मचारी कामबंद आंदोलन ठेवू व 15,000 कर्मचारी रस्त्यावर उतरतील असा इशारा देण्यात आला. सत्ताधारी पक्षाचे आमदार अनिल बोंडे यांनी एक नायब तहसीलदारची कुठली चूक नसताना गैरकृत्य करून त्यांना मारहाण केली, त्यांना पेपरवेट फेकून मारलं आहे. अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्यांनी मारहाण केली, त्यांना तात्काळ अटक व्हावी अशी आमची मागणी आहे. 2 दिवसापासून सदर आमदार गुन्हा दाखल करूनही राजरोसपणे बिंदासपणे फिरतोय, त्यांना अटक होत नाही. कायदा सर्वसामान्यांसाठी आहे, तोच आमदारांसाठी आहे, त्यांना अटक व्हावी ही आमची मागणी आहे. एका लोकप्रतिनिधीने अशा पद्धतीने वागणं निश्चितच अभिमानास्पद नाही, ते निषेधार्य आहे. आज जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर उद्या अमरावती विभागातील 5 जिल्ह्यामध्ये समाविष्ट होणार आहेत आणि 5 जिल्ह्यामधील जवळजवळ 14,000 ते 15,000 अधिकारी कर्मचारी यामध्ये सहभागी होतील. अमर घटारे, कृषी प्रधान टीव्ही, अमरावती. लाखनवाडी येथील गुणवंत बाबाची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी, भाविकांची लागली होती रीघ. पाहूया हा रिपोर्ट. पुन्हा भेटूया काही नवीन बातम्यांसह, तोपर्यंत नमस्कार.